सुरुवातीला मंदिराच्या गाभाऱ्यात पुजारी आणि चार खांबेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय असतील, त्याचबरोबर ज्यांची कोरोना टेस्ट झाली आहे असेच मंदिरामध्ये प्रवेश करतील अशी माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपाची साजरी केली जाणार आहे. मानाच्या 10 पालख्यांसोबत प्रत्येकी 40 वारकऱ्यांना परवानगी दिली असून महापूजेसाठी मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी दाम्पत्य, मंदिर समितीचे सह अध्यक्ष, पालकमंत्री यांनाच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. पंढरीत संचारबंदी लागू झाली असून 2500 पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला आहे. शासकीय महापूजेच्या दृष्टीने मंदिर समिती, जिल्हा आणि पोलीस प्रशासन, पंढरपूर नगर परिषद, प्रांताधिकारी यांनी ठोस नियोजन केलं आहे. सुरुवातीला गाभाऱ्यात मंदिराचे पुजारी असतील, त्यावेळी मंदिरातील चार खांबीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी, मंदिर समितीचे सह अध्यक्ष यांची उपस्थिती असेल. 16 खांबीत मंदिर समितीचे 14 सदस्य, सल्लागार समितीचे 9 सदस्य, विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रांताधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान या सर्वांची कोरोना चाचणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. पंढरपुरातील इतर कोणालाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.